शेतकरी मित्रांनो नमस्कार, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय हा खूप महत्त्वपूर्ण आहे। या स्टेजमध्ये वातावरण थोडंसं ऊन पडतं आहे, कधी पाऊस पडतो आहे, त्यामुळे वातावरण सारखं न राहिल्यामुळे सळचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त प्रमाणात आहे, त्यामध्ये दिसून येत आहे। तर त्यावरती आपल्याला नियंत्रण कशा पद्धतीने मिळवता येईल किंवा जैविक पद्धतीने कसं मिळवता येईल किंवा रासायनिक पद्धतीने कसं मिळवता येईल, याच विषयावरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बरोबरच बाजूचं घंटीचं बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करायचं, जेणेकरून यानंतर टाकले जाणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू बघू शकता। मित्रांनो, आपण आपल्या आल्याच्या प्लॉटमध्ये आज आहोत। आपल्या प्लॉटमध्ये तर काही सड लागली नाही, परंतु बऱ्याचशा ठिकाणी सड कंदकूत जी आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये लागली आहेत। म्हणजे एक लागवडीनंतर एका महिन्यापासून जसं उगवणीचा काळ सुरू होतो तेव्हापासून सड लागलेली आहे। परंतु सड का लागते किंवा सडचे प्रकार किती असतात, कोणत्या कोणत्या प्रकारची सड असते, ही गोष्ट सर्वात प्रथम जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। जे कोणी आपल्या चॅनलसोबत पहिल्यापासून जोडलेले आहेत तर त्यांना गोष्टी या थोड्याफार माहिती आहेत। तर सडमध्ये मुख्यतः दोन प्रकार असतात, एक आहे बुरशीजन्य सड आणि एक आहे जीवाणूजन्य सड। तर या दोन्ही प्रकारामध्ये आपण एका प्रकारावर जास्तीत जास्त काम करत असतो, बुरशीजन्य सडावरती आपण काम करत असतो, जसं की रासायनिक बुरशीनाशक असतील किंवा जैविक बुरशीनाशक असतील, जसं की सोडोमोनास ट्रायकोडर्मा वगैरे वगैरे आपण वापरत असतो। परंतु हे वापरत असताना जर कधी तुमची बॅक्टेरियल सड असेल तर या बुरशीनाशकानं रासायनिक किंवा जैविक या दोन्हीने पण ती कवरमध्ये मिळत नाही, म्हणजे त्याच्यावर नियंत्रण आपल्याला मिळवता येत नाही। तर मग अशा वेळेस आपण काय करू शकतो, तर अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर जर रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करत असाल किंवा रेग्युलर बेसिसवर तुम्ही जैविक बुरशीनाशकाचा वापर करत असाल तरी पण तुम्हाला जर नियंत्रण मिळवता येत नसेल किंवा त्याच्यावर तुम्हाला नियंत्रणच मिळत नाही आहे, तर अशा वेळेस तुम्हाला हा पर्याय जीवाणूजन्य आहे असं तुम्ही समजून तुम्हाला जीवाणूजन्य बुरशीनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे, जे की जीवाणूंवर काम करतात, म्हणजे जीवाणूजन्य जी सड आहे तिच्यावर काम करण्यासाठी। तर ते कोणते, तर तुम्ही ब्लू कॉपर वापरू शकता, त्यासोबत तुम्ही स्ट्रेप्टोसायक्लिन घेऊ शकता, कासुगामायसिन घेऊ शकता, वॅलिडामायसिन घेऊ शकता, त्याचबरोबर कोसाईड 2000 हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता। एकतर तुम्हाला ब्लू कॉपर घ्यायचं आहे, त्यात वॅलिडामायसिन घ्यायचं आहे किंवा कासुगामायसिन किंवा स्ट्रेप्टोसायक्लिन याचा वापर करायचा आहे, नसता तुम्ही कोसाईड 2000 याचा सुद्धा वापर करू शकता। त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं एक वॅलिडा किंवा कोसाईड किंवा स्ट्रेप्टोसायक्लिन याचा वापर करायचा आहे। याचा वापर करता असताना कोसाईड जर तुम्हाला वापरायचं असेल तर एकरी 500 ग्रॅम कोसाईड, त्यामध्ये 500 ml कासुगामायसिन किंवा वॅलिडामायसिन घ्यायचं आहे, आणि स्ट्रेप्टो घ्याल तर तुम्ही 100 ग्रॅम तुम्हाला स्ट्रेप्टोसायक्लिन त्याच्यामध्ये वापरायचं आहे। ब्लू कॉपर वापरत असाल तर यामध्ये सुद्धा तुम्हाला 500 ग्रॅम ब्लू कॉपर आणि 500 ml कासुगामायसिन किंवा 500 ml वॅलिडामायसिन याचा वापर करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, हे वापरल्यानंतर तुम्हाला 100% याच्यावरती नियंत्रण मिळवलं अशातला प्रकार नाही। हे वापरल्यानंतर पुन्हा तुम्ही जैविक बुरशीनाशकांचा, जसे की तुम्ही रूटमित्र किट सोडू शकता, रूटमित्रमुळे बऱ्याचशा जणांना खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळाले आहे। जे बुरशीजन्य सड आहे ती 101% रूटमित्र किटचा वापर केल्यामुळे थांबते। फक्त काय होऊ शकतं की तुमच्या जमिनीमध्ये जर शत्रुपुरुषांचं प्रमाण वाढलेलं असेल तर ते आपल्याला कवर मिळवण्यासाठी रूट मित्र किटचा जर तुम्ही बूस्टर डोस दिला, एक आज जर तुम्ही रूट मित्र किट दिलं आणि तुम्हाला जर 2-4 दिवसानंतर फरक जाणवला, परंतु पुन्हा 5-6 दिवसानंतर एक अर्धा बेटामध्ये तुमची वाढ झाली, तर तुम्हाला बूस्टर डोस त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे। कारण की तुमची जी शत्रुबुरशी आहे तिचं प्रमाण या आपल्या मित्रबुरशीपेक्षा जास्त झालेलं असू शकतं। तर तुम्ही 12 दिवसाच्या अगोदर जर पुन्हा रूट मित्र किटचा वापर केला तर तुम्हाला 101% रिझल्ट पॉझिटिव्ह मिळतील। आणि तेवढं वापरून जरी तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही समजायचं की ही बॅक्टेरियल सड आहे, तर त्याच्यावर तुम्ही तर स्ट्रेप्टोसायक्लिन आणि कासुगामायसिन किंवा वॅलिडामायसिन त्यासोबत ब्लू कॉपर किंवा कोसाईड 2000 याचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे। या दोन्ही गोष्टी जर तुम्ही मुख्यतः लक्षात ठेवल्या तर तुमची कंदकूच 101% थांबते। परंतु तुम्हाला अशा पद्धतीनं त्याच्यावरती हा नाही तर हा प्रयोग करणं महत्त्वाचं आहे। तुम्ही एकच प्रयोग जर वारंवार करत राहाल तर शक्यतोवर तुम्हाला त्याच्यावरती नियंत्रण मिळवता येत नाही। आणि बरेचसे शेतकरी
कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे दर 15 दिवसाला देतात, परंतु तरी पण थांबत नाही. तर त्यामागचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि त्यामध्ये तुम्ही स्टेप्टो किंवा कासोगमायसिन देत असतात बुरशीनाशक कीटकनाशकसोबत, परंतु ब्लू कॉपर किंवा म्हणजे कॉपर ऑक्साईड किंवा कॉपर हायड्रोऑक्साईडचा वापर करणं लवकर कवरअप तुम्हाला जर मिळवायचं असेल, आणि त्याचबरोबर तुमची कॉपरची सुद्धा कमतरता त्यामधून पूर्ण होते. जसे की पानं खालच्या साईडला जळल्यासारखे असतात, तर ते जळल्यासारखे पानं जे आहे तर ते कॉपरच्या डिफिशियन्सीमुळे होतात. तर तुम्हाला कॉपरसुद्धा त्यामधून पिकाला उपलब्ध होतो आणि हा सुद्धा प्रॉब्लेम तुमचा कवर होतो. तर तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस हा ट्राय करू शकता. हे सोडल्यानंतर एक चौथ्या दिवशी तुम्हाला पुन्यांदा बॅक्टेरियाचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये तुम्ही अन्न किटचा वापर, रूट मित्र किटचा वापर करू शकता, अन्न किटचा वापर करू शकता. या गोष्टी तुम्हाला पुन्हा वापरायच्या, जेणेकरून तुम्हाला लाँग टर्म रिझल्ट तुमचे टिकून राहतील आणि तुमचा खर्च हा कमीत कमी होईल, सडवर तरी कमीत कमी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही नियंत्रण मिळवू शकता. तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कृषीमूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, आभारी आहे.